त्याचबरोबर माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे सर्वांगीण मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सर्व मंत्रीगण, कला क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील आणि सांगितिक क्षेत्रातील विविध मान्यवर, असंख्य संगीतप्रेमी, असंख्य संगीतप्रेमी सर्वसामान्य नागरिक, यांनी शासकीय इतमामात आपण विधीने अखेरची सलामी देणार आहोत. सर थोडंसं आतलेच त्यांना जरा थोडंसं राईट. हां ते आतमध्ये घ्या, थोडं राईट, थोडं राईट. कॅमेरा एक बाजूला नाही यार, मध्येच उभा आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माननीय भगतसिंग कोश्यारी, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय शरदचंद्रजी पवार आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत. अत्यंत शोकाकुर वातावरणामध्ये आपण या ठिकाणी दीदींना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी शिवतीर्थावर या ठिकाणी जमलो. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या ठिकाणी दीदींना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आहेत. आणि शोकाकुर वातावरणामध्ये या शिवतीर्थावर मावळत्याच्या सूर्याच्या साक्षीने विधान सोहळे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या ठिकाणी दीदींच्या पार्थिवाला पुष्पचक्र. हे हेलिकॉप्टर वर गया. लता दीदी अमर रहे, अमर रहे, अमर रहे लता दीदी अमर रहे. आपल्या प्रत्येकाच्या भावना सगळेजण व्यक्त करतोय. तर असा क्षण कधी आपल्याला आयुष्यात लवकर येईल. आपल्या स्वरातून आपल्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, गारुड गाजवणाऱ्या त्या लता दीदींना आपण आज अखेरचा निरोप देतो. हलू नका हे दादा, आपली फोटो की वजह से हमारा लाइव खराब हो रहा है. हलू नका हे